प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आता कडक अंमलबजावणी केली जात असून त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही असे मत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अहमदनगर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यात सध्याची कोरोना परिस्थिती व त्यावर प्रशासन कोणत्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ भोसले म्हणाले, जिल्ह्यात वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी होत असलेल्या ठिकाणी तसेच प्रतिबंध केलेल्या ठिकाणी आता जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करत असलेल्या नागरिकांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच जिल्ह्यात लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीही आता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय यापुढे बाधित रुग्णांना आता घरीच अलगीकरण करण्याऐवजी त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व यंत्रणांना कोविड केअर सेंटर आवश्यक त्या सुविधांनी परिपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती डॉ राजेंद्र भोसले यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात रात्री 10 वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.